नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतो आणि कोणता चाणक्य नेता हा एकमेकाला पाणी पाजू शकतो। मित्रांनो, कर्नाटकामध्ये सध्या दोन नावे चर्चेत आहेत, मुख्यमंत्रीच्या शर्यतीत आहेत। ते एक नाव म्हणजे सिद्धरामय्या, दुसरे नाव म्हणजे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष DK शिवकुमार। मित्रांनो, ज्यावेळी काँग्रेसचा विजय झाला त्यावेळा सिद्धरामय्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये तसे मीडियाच्या समोर असे सांगितले की हा विजय हा जनतेचा विजय आहे। परंतु त्याच ठिकाणी मित्रांनो, DK शिवकुमार यांनी स्वतः सांगितले की हा विजय हा फक्त माझ्यामुळे झाला। मित्रांनो, त्याच ठिकाणी खऱ्या अर्थाने DK शिवकुमार यांची गेम झाला मित्रांनो। त्यामुळे आता कर्नाटकच्या निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास आज 3-4 दिवस झाले, परंतु कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण हे अजूनही काँग्रेस पक्षाला जाहीर करता आले नाही। कारण त्यामागील खरंच राजकीय पेच निर्माण झाला आहे का आणि त्या राजकीय पेचचा भाजप फायदा घेऊ शकतो का, त्याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत। मित्रांनो, कर्नाटकामध्ये तसे पाहता होक्कालिगा समाज, कुरुबा समाज, तसेच लिंगायत समाज हे तीन प्रमुख समाज आहेत आणि DK शिवकुमार हे होक्कालिगा या समाजामधून येतात। तसेच लिंगायत समाजाची वोट सध्या काँग्रेसमध्ये BJP कडून परावर्तित काँग्रेसमध्ये झालेले आहे, त्यामुळे लिंगायत समाजाचा एक असा विचार आहे की लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री कर्नाटकाच्या खुर्चीवर बसला पाहिजे। तसेच कुरुबा हा समाज हा कर्नाटकामधील 3 नंबरचा समाज आहे आणि त्या समाजामधून येतात ते सिद्धरामय्या। मित्रांनो, सिद्धरामय्या हे मास लीडर आहेत असे बोलले जाते, कारण ती कुरुबा समाज तसेच मुस्लिम समाज तसेच दलित समाज यांना जवळचे वाटतात। त्यामुळेच खऱ्या अर्थाने कर्नाटकाचा मुख्यमंत्रीच्या जे वोटिंग झाले त्यामध्ये जवळपास 85 आमदारांनी सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करा असे जाहीर केले, म्हणजे मतदान केले मित्रांनो। परंतु DK शिवकुमार यांच्या पाठीमागे फक्त 45 आमदार असून पण DK शिवकुमार हे स्वतःचे पाठ थोपडतात आणि आपणच कर्नाटकाचा किंग होणार, म्हणजे आपल्यामुळेच कर्नाटकाची निवडणूक जिंकली असे जाहीर करतात। परंतु खऱ्या अर्थाने तिथेच कर्नाटकाचा म्हणजे DK शिवकुमार यांचा युगो समोर आलेला आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर सिद्धरामय्या बसतील असेच वाटते, कारण ज्या ज्याच्या पक्षाचा काँग्रेस हायकमांडचा म्हणजेच राहुल गांधीचा पाठिंबा हा सिद्धरामय्यांच्या पाठीमागे आहे आणि सोनिया गांधीचा पाठिंबा हा DK शिवकुमार यांच्या पाठीमागे आहे। परंतु मित्रांनो, जर खुर्ची सांभाळायची असेल तर त्यासाठी अनुभव लागतो आणि सिद्धरामय्यांच्या पाठीमागे अनुभव आहे। तसेच ते कर्नाटकामध्ये DK शिवकुमार यांच्या पेक्षा मास लीडर तसेच नेतृत्व गुण जास्त आहेत, त्या कारणामुळेच DK शिवकुमार यांच्यापेक्षा सिद्धरामय्या हे वरचढ ठरतात। कारण एखादा नेता निवडणूक जिंकल्यानंतर हा जनतेचा विजय म्हणतो आणि एखादा नेता हा स्वतःची पाठ घेतो। परंतु मित्रांनो, राजकारणात जास्त वेळ चालत नाही, कारण सिद्धरामय्या हे 2013 ते 2018 पर्यंत मुख्यमंत्री राहिलेले आहेत। तसेच कर्नाटकामध्ये सर्वात जास्त फेमस व्यक्तिमत्व म्हणजे एक तर सिद्धरामय्या आहेत, दुसरा येडियुरप्पा आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर सिद्धरामय्या बसतील असे मला वाटते। मित्रांनो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते, DK शिवकुमार किंवा सिद्धरामय्या या दोघी
या दोन्हीपैकी कोणता नेता कर्नाटकाचा किंग होऊ शकतो त्याबद्दल आपण थोडक्यात कमेंट करू शकता आणि आपला चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन राजकीय विश्लेषण पाहायला मिळते. धन्यवाद.